नमस्कार. स्वरसाधना प्रस्तुत अखेरचा हा तुला दंडवत या कार्यक्रमात मी तनुजा पाटील तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. लता मंगेशकर हे एखाद्या व्यक्तीचं नाव असू शकतं यावर कधी विश्वास बसत नाही. ते कायमच आपल्यासमोर अद्भुत स्वरूपात प्रकट होत राहिलं. ही विभूती आज आपल्यात नाही, त्यांच्या पवित्र स्मृतीस आज आपण स्वरांजली अर्पण करणार आहोत. अनुभवाची वस्तूप्रमाणे व्याख्या करता येत नाही, त्याचप्रमाणे लतादिदींच्या गाण्याची चिकित्सा करण्याचा हक्क आपल्याला नाही. लतादिदींची गाणी कायमच आपल्याला मंत्रमुग्ध करत आली आहेत आणि ही करामत प्रतिभेच्या स्पर्शाची आहे. त्यातून झिरपणारा प्रत्येक अनुभव थेट अंतःकरणाला जाऊन भिडतो. गेली 8 दशकं ज्यांच्या स्वरांनी संगीत विश्वाला समृद्ध केलं, ज्यांच्या कंठात साक्षातदेवी सरस्वतीचा निवास होता, अशा लतादिदी देहाचा निवारा सोडून पुढील प्रवासासाठी निघून गेल्या. वयाच्या 5व्या वर्षापासून लतादिदींनी आपलं जीवन फक्त संगीताला बहाल केलं. अनेक भाषांमधून हजारो गाणी गायली, मोठमोठ्या संगीतकारांसोबत कामं केली. कितीतरी संगीतकार, गीतकार, नट्या त्यांच्या आवाजामुळे प्रसिद्ध झाले. आनंदघन या टोपन नावाने दिदींनी संगीतही दिले. अशा या आपल्या लाडक्या लतादिदींची काही निवडक गाणी सादर करून आपण त्यांना सांगीतिक मानवंदना अर्पण करूया. लतादिदींनी मोठमोठ्या नट्यांसाठी पार्श्वगायन केलं, त्यातीलच एक म्हणजे जयश्री गडकर. त्यांच्या साधी माणसं या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. त्याच चित्रपटातील ऐरणीच्या देवा हे गाणं आर्या थोरात आपल्यासमोर सादर करेल. Thank you.
जीवन है हे गाणं खरं तर किशोर कुमार यांनी गायलं आहे, पण दिदींनी आपल्या आवाजात ते गाणं सादर करून आपल्या गायन कारकिर्दीतील सहकाऱ्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लता दिदींच्या श्रद्धांजली माय ट्रिब्यूट टू इमॉर्टल्स या अल्बमचं भाग असणारं हे गाणं आपल्यासमोर सादर करते अदिती पवार. अनेक द्वंद्व गीते गायली. सिनेसृष्टीतील मन्नाडे, एस पी बालसुब्रमण्यम, मोहम्मद रफी, सुरेश वाडकर अशा मातब्बरांसोबत दिदींनी गाणी गायली, पण त्यापैकी किशोर कुमारांसोबत दिदींनी जी गाणी गायली ती आजही लोकांच्या लक्षात आहे. त्यापैकी एक गाणं आपल्यासमोर सादर करते आरजवी पाटणकर. जिंदगी नहीं
किसे कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं। या चित्रपटातील दिदींच्या स्वरांनी सजलेलं हे गाणं आपल्यासमोर सादर करतायत पार्थ, प्रणव, अन्वी आणि किमया। Thank you.
सुरेलचं गाणं आहे, अजीब दासत आहे. पाश्चिमात्य संगीताचा ठेका असणाऱ्या या गाण्यात एक वेगळाच फील आहे. हे गाणं ऐकताना अंगावर काटा उभा राहतो आणि मन सुन्न होतं. गाणं सादर करते आकांक्षा कांबळे.
चित्रपटातील एक प्यार का नगमा आहे हे अजरामर गीत. लता दिदींनी आपल्या स्वरांमधून ह्या गाण्याचा अर्थ आपल्यापर्यंत अगदी सहजतेने पोहोचवलाय. हे गाणं आपल्यासमोर सादर करते आरजवी पाटणकर. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या संगीतकारांसाठी जशी गाणी गायली तशीच आपल्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या संगीतकारांसाठी देखील गायली. ए आर रहमानेनी संगीतबद्ध केलेलं लुकाछुपी हे त्यापैकीच आहे. ए आर रहमान आणि लता दिदी यांच्या जादूई आवाजाने ह्या गाण्यातील भाव अधिकच उत्कट बनला. हे गाणं आपल्यासमोर सादर करतात निहार आणि रिद्धी खेडेकर.
शक्ति बहुत हुई सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है अब तेरी मां, आजा सांझ हुई मुझे तेरी फिक्र क्या बताऊँ माँ कहाँ मैं, यहाँ उड़ने को मेरे खुला आसमान है, तेरे किस्सों जैसा बोला चलो ना जहाँ है, यहाँ सपनों वाला मेरी पतंग हो बेफिकर उड़ रही है माँ, दूर कोई लूटे नहीं बीच से काटे ना, आजा सांझुई मुझे तेरी फिकर धुंधला गई, देख मेरी नजर तेरी राह तक अखियां, जाने कैसा कैसा हुए जिया, तेरी राह तक अखियां, जाने कैसा कैसा हुए जिया, धीरे धीरे आंगन उतरे अंधेरा मेरा दीप कहां, ढल के सूरज करे इशारा चंदा तू है कहाँ, मेरे चंदा तू है कहाँ, लुका छुपी बहुत हुई सामने आ जाना, कहाँ कहाँ ढूंढा तुझे, थक गई है से तुझको दिखाऊं, यहाँ है क्या मैंने झरने से पानी माँ तोड़ के पिया है, गुच्छा गुच्छा कई ख्वाबों का उछल के छुआ है, छाया लिए बली धूप है नया नया सा रूप, यहाँ सब कुछ है माँ फिर भी लग बिन तेरे मुझको अकेला, sa 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 sa
sa ni re sa 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 ni re sa ni sa ni pa da pa ma ga ma pa da ni sa ni sa da ni da pa da pa ma pa ma ga ma pa da ni sa ni sa. Aaja saanjui mujhe teri fikar dhundla gayi, dekh meri nazar aaja. मराठी चित्रपटांमध्ये गझल हा प्रकार फार कमी सादर झाला, पण उंबरठा चित्रपटातील सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या ही गझल प्रचंड लोकप्रिय झाली. आता हीच गझल आपल्यासमोर सादर करेल रिद्धी खेडेकर. विशेष म्हणजे हे गाणं मोहम्मद रफी, लता मंगेशकर आणि सुमन कल्याणपूर या दिग्गजांनी एकत्रित गायलं आहे. हे गाणं आपल्यासमोर सादर करते ऐश्वर्या पाटकर. Hey, no.
ह्या चित्रपटातील सगळीच गाणी लोकप्रिय झाली. लता दिदींच्या आवाजातील अखेरचा हा तुला दंडवत हे गाणं ऐकताना असं वाटतं की सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून आजही दिदी गात आहेत. त्यांचा स्वर तिथे विसावला आहे. हे गाणं सादर करतीये सुमेधा शिंगाडे. Bye.
संगीत जितकं जवळचं आहे तितक्याच लता दिदीही. एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षात कधीही न भेटता ती व्यक्ती आपल्या जीवनाचा इतका भाग होऊन जाते. तिचा आवाज आपल्या चेहऱ्यावर हसू आणतो, मनाला शांतता देतो, कधीकधी गहिवरून येतं तर कधी विश्वास वाटतो या कायम बदलणाऱ्या जगात काहीतरी शाश्वत आहे, आणि तो आहे दिदींचा स्वर. लता दिदी गेल्या आणि जाताना आपल्याला अमरत्वाची जाणीव करून देऊन गेल्या. आता त्यांनी गायलेल्या हजारो गाण्यांमध्ये त्या जिवंत असतील, ती ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात त्या जिवंत असतील, निसर्गात भरून राहिलेल्या संगीतात त्या जिवंत असतील. लता दिदींची ही अजरामर गाणी सादर करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी आशा आहे. धन्यवाद.